ऐक ना, तुम्हाला आवडते तुम्ही मला आवडता. नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आत्ताच जो स्क्रीनवरती अलर्ट मोशन स्टेटस सेटिंग पाहिली, तर मित्रांनो तुम्ही तसा व्हिडिओ कसा बनवू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला तसा व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे जे मटेरियल लागणार आहे त्या मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर ऑल मटेरियल लिंक म्हणून असेल तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ते एका वेबसाईटवर घेऊन जाईल आणि वेबसाईटवर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ते खूप साऱ्या मिस्टर किशोर या नावाने वेबसाईट दिसतील. तर तुम्हाला त्यातल्या कोणत्याही एका वेबसाईटवर क्लिक करून तुम्हाला तिथे मिस्टर किशोर म्हणून लोगो असेल तर तो त्या लोगोवर क्लिक करायचं आणि आपल्या व्हिडिओचं जे थंबनेल आहे ते थंबनेल बघायचं आणि ती जी फाईल तिथून डाउनलोड करायची. थंबनेल बघून ती जी फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आणि एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर पुन्हा तिथूनच तुम्हाला आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकी पिक्ट आहे त्याला इथे इम्पोर्ट करून घ्यायचं. तर तुम्ही तिथे इम्पोर्ट करून घ्या त्याला. जर तुम्हाला ते मटेरियल डाउनलोड करण्यास येत नसेल तर एका व्हिडिओची लिंक मिळून जाईल, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला इथे तर बिटमार्क इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर बिटमार्क आपला काय असा असेल, तर आपला बिटमार्क असा असेल आपल्याला जेवढ्या जेवढ्या अंतरावर इमेज लावायचे आहेत तेवढ्या अंतरावर मी इथे मार्क सेट केलेला आहे. तर तुम्हाला इथे मार्क सेट केल्यानंतर आता तुम्हाला इथे सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं आहे आणि सुरुवातीला घेतल्यानंतर इथे अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्ह्युऑलवर क्लिक करायचं आणि त्या जी फाईलमधून तुम्हाला हा पीएनजी इथे सिलेक्ट करायचा आणि हा पीएनजी इथे सिलेक्ट केल्यानंतर वरती तीन डॉट्सवर क्लिक करून इथे फिल स्क्रीन करायचं. फिल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून तुम्हाला इकडे एक नंबरच्या आयकॉनवर ठेवून तुम्हाला इकडे थोडंसं इकडे स्लाईड करायचं आहे. डावीकडून उजवीकडे थोडंसं स्लाईड करायचं आहे असं आणि इथे असं घ्यायचं आहे आणि इथून बॅक घ्यायचं. इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला या एरोवर क्लिक करून असं पुढे घ्यायचं. पुढे घेतल्यानंतर आणखी त्याच्या एरोवर क्लिक करून तुम्हाला इथे 7.19 सेकंदावर घेऊन या आयकॉनवर क्लिक करून याला इथपर्यंत करून घ्यायचं. इथपर्यंत केल्यानंतर साईड लेटच करून बॅक घ्यायचं आणि पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला अशी इमेज सिलेक्ट करायची. इमेज सिलेक्ट केल्यानंतर समजा तुमची इमेज सिलेक्ट केल्यानंतर अशी असेल, इमेज सिलेक्ट केल्यानंतर असे आले असेल तर नेट फुल स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी इथे वरती तीन डॉट्सवर क्लिक करायचं आणि इथून फिल स्क्रीन हे आहे त्याच्यावर क्लिक करायचं फिल स्क्रीनवर. आणि समजा तुमच्या इमेजचं डोकं असं वरती गेलं असेल तर इमेज डोकं नीट सेट म्हणजे नीट सेट करण्यासाठी तुम्हाला इथून असं इथे हे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला असं खाली स्लाईड करायचं. जिकडे डोकं सरकलं आहे तिकडं तुम्हाला असं स्लाईड करून घ्यायचं आणि इथे असं हळूहळू इथे स्लाईड करायचं आणि इथे असं नीट प्रकारे इथे सेट करून घ्यायचं. इथे सेट केल्यानंतर इथून बॅक यायचं आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला ह्या एरोवर क्लिक करायचं आणि ह्या पुढच्या रेडमार्कपर्यंत गेलं की तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून कट करून घ्यायचं आणि साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर पुन्हा अधिक चेजनावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्हिओवर क्लिक करून तुम्हाला इथे इमेज सिलेक्ट करायची. तर तुम्हाला तीच अशी सेम प्रोसेस करायची. तीन डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं. नेटनेस सेट नसेल झाले तर डोकं खालीवर गेलं असेल तर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून ते खालीवर करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन या एरोवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेलं की या आयकॉनवर क्लिक करून याला कट करून घ्यायचं. तर तुम्हाला असं शेवटपर्यंत असं जी इमेजला इथे अशा इमेज सिलेक्ट करून घ्यायची आहे तर तुम्हाला अशा शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून हीच प्रोसेस वापरायची आहे. तर आता आपण ही इमेज सिलेक्ट केली आहे तर या इमेजमध्ये पांढरं दिसत आहे कडेल, तर हे तुम्हाला घालवण्यासाठी हे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर क्लिक करायचं आणि तीन नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून इकडून याला असं स्लाईड करायचं. तर असं स्लाईड करा तुम्ही आणि स्लाईड केल्यानंतर तुम्हाला एक नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून असं खाली ओढायचं. तर खाली ओढल्यानंतर हे टोपी दिसत नव्हती आपली, तर असं खाली ओढून घ्यायचं आणि ते सेट करायचं. या आयकॉनवर क्लिक करून बॅक यायचं आणि तुम्हाला या एरोवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत गेले की या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून असं कट करायचं. तर तुम्हाला असं कट करून इमेज शेवटपर्यंत सिलेक्ट करून घ्यायचे, तर तुम्ही करून घ्या. तर मी व्हिडिओ पॉज करून इमेज सिलेक्ट करून घेतो, व्हिडिओ खूप मोठा होईल आपला नाही तर. तर मी इथे इमेज सिलेक्ट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला ह्या इमेज सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे आपल्या. तर तुम्ही या प्रोजेक्टमधून बॅक या. तर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर तुम्हाला तिथे त्या वेबसाईटमधून तुम्हाला इथे शेकी पॅक इथे इम्पोर्ट करून घ्यायचं. तर तो शेकी पॅक काय असा असेल तर तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. शेकी पॅक इम्पोर्ट केल्यानंतर ही तुम्हाला पहिल्या नंबरचा जो इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथून इफेक्ट्समध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं आणि साईडला टच करून बॅक यायचं आणि या प्रोजेक्टमधून बॅक येऊन आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा
आणि तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इकडून पुढे घ्यायचा असं तुम्हाला 7.19 सेकंदा घेतल्यानंतर ही तुमची पहिली इमेज असेल तिच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायची. तर तुम्हाला असं त्या इमेजला हा इफेक्ट लावल्यानंतर त्याच्या पुढची इमेज सोडायची आणि त्याच्या पुढची इमेजवर क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. तर तुम्हाला असं एकाडे एक इमेज सोडून इथे इमेजवर क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर असं तुम्ही एकाडे एक इमेज सोडून इथे पेस्ट इफेक्ट करून घ्या. तर हे बघा, तर असं तुम्ही इथे शेवटपर्यंत एकाडे एक इमेजला इथे इफेक्ट लावून घ्या. तर हा इफेक्ट तुम्ही शेवटपर्यंत लावून घ्या एकाडे एक इमेजला. तर हा इफेक्ट लावल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून. तर तुम्ही लावून घ्या. तर मी इथून पुढे आधीच लावलेला आहे. तर या प्रोजेक्टमधून बॅक यायचं तुम्हाला. बॅक आल्यानंतर आपला शिक इफेक्टचा इथे प्रोजेक्ट ओपन करायचा आणि दुसरी इमेज आहे तिच्यावर क्लिक करून त्या इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉट्सवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं आणि साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आणि या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट इथे ओपन करायचा आणि इथून असं पुढे घ्यायचं. पुढे घेतल्यानंतरही 8.1 सेकंदावरची इमेज आहे तिच्यावर तिथे घ्यायचं रेड मार्कवर 8.1 सेकंदाची आणि ह्या इमेजवर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर इथून त्याच्या पुढच्या इमेजला इफेक्ट लावला आहे. तर त्याच्या पुढची इमेज सोडायची आणि ती ही इमेज आहे तिला लावायची. तर याच्यामध्ये बी आता ज्या इमेजला आपण हा इफेक्ट लावला नाही त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे एकाडे एक इमेजला. तर तुम्ही असा एकाडे एक इमेजला हा इफेक्ट लावून घ्या. तर हे असं तुम्हाला लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथून एकाडे एक इमेज लावून घ्या. तर मी इथे आता इफेक्ट लावून घेतलेला आहे शेवटपर्यंत. तर तुम्ही असा एकाडे एक इमेजला इफेक्ट लावून घ्या. तर हे बघा मी लावलेला आहे. तर हा इफेक्ट लावल्यानंतर आता तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्ह्युअलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला त्या झिप फाईलमधून एक इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचं. तर आपला हा इफेक्ट व्हिडिओ तो असा काय असेल तर तो सिलेक्ट केल्यानंतर इथे वरती 3 डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचा आणि तुम्हाला हा आयआर दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 7.19 सेकंद आल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून कट करून घ्यायचं. आता असं सुरुवातीला घ्यायचं आणि ते ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवर क्लिक करून लाईटनवर क्लिक करायचं आणि इथून स्क्रीन करायचं. स्क्रीन केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर आता सगळं सुरुवातीला घ्यायचं आणि साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर जे तुम्हाला याच्या साईडला इथे दाबून धरायचं. तर असं साईडला दाबून धरल्यानंतर इथून तुम्हाला असं खाली घ्यायचं आहे. तर असं खाली ओढून घ्या तुम्ही. तर आपल्याला हे असं PNG खाली घ्यायचं आहे ओढून. तर असं PNG खाली लावून घ्यायचं आहे याला आपल्याला. तर PNG वर ठेवायचं नाही. तर हे लावल्यानंतर तुम्हाला या एअरवर क्लिक करून इथे 7.19 सेकंदाच्या रेड मार्कवर यायचं आणि अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्ह्युअलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला त्या झिप फाईलमधून हा इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा आणि हा इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं पुढे घ्यायचं आणि ते मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म आहे त्याच्यावर क्लिक करून ते 2 नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि याला असं -90° रोटेट करायचं आणि या आयकॉनवर क्लिक करून बॅक यायचं आणि ते 3 डॉट्सवर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचं आणि इथं ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन लाईटनवर जाऊन इथून स्क्रीन करायचं. स्क्रीन केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि आता इथून तुम्हाला पुढे घ्यायचं असं 25-30 सेकंदावर घ्यायचं आणि तुम्हाला या एअरवर क्लिक करून इथून बॅक यायचं 18.24 सेकंदावर या आयकॉनवर 18.24 सेकंदावर नाही तर तुम्हाला साईडला टच करायचं आणि साईडला टच केल्यानंतर इथून पुढे घ्यायचं असं खाली घ्यायचं. खाली स्लाईड करायचं आणि खाली स्लाईड केल्यानंतर हे सॉन्ग आहे ते सॉन्गवर क्लिक करायचं आणि सॉन्गवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या एअरवर क्लिक करून इथून असं 18.24 सेकंदावर घ्यायचं आणि साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर आपला जो इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला या एअरवर क्लिक करून याला इकडून असं कट करून टाकायचं. कट केल्यानंतर आत्ता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. तर आत्ता मी तुम्हाला कॉपीराईट इश्यूमुळे हा व्हिडिओ प्ले करून जाऊ शकत नाही. तर व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर खूपच छान दिसतो. तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी यावरती शेअरचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंग होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि एवढं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.